एप्रिल महिन्यात राज्य मंत्रिमंडळामध्ये मोठ्या फेरबदलांचे संकेत सध्या मिळत आहेत. येत्या आठवड्यामध्ये महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची एक बैठक होईल. रिक्त मंत्रिपदं आणि खाते बदलाबाबत चर्चा या बैठकीमध्ये होणं अपेक्षित आहे. आज खरं तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये एक बैठक होणार होती, पण ही बैठक रद्द झाली आहे. या सगळ्या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. आपल्या प्रतिनिधी मनश्री पाठक आपल्यासोबत आहेत. मनश्री, फेरबदल अपेक्षित होते की काँग्रेस आणि शिवसेनेच्या आमदारांनी नाराजीचा सूर आळवल्यानंतरची ही प्रतिक्रिया येते? कविता, खरं तर आज सकाळी माध्यमांना नाना पटोले यांनी स्वतःहूनच ही माहिती दिलेली होती की आज मुख्यमंत्र्यांसोबत त्यांची एक महत्वाची बैठक असणार आहे. यामध्ये पक्षांतर्गत राजकीय चर्चा होईल, म्हणजे दोन पक्षांच्या राजकीय चर्चा होतील, शिवसेना आणि काँग्रेसच्या, आणि सोबतच कॉमन मिनिमम प्रोग्रॅमबाबत. यापूर्वीच नाना पटोलेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलेलं आहे, त्याबाबतही चर्चा होईल. मात्र ही बैठक आता रद्द झालेली आहे आणि येत्या आठवड्यामध्येच केवळ नाना पटोले आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच नाही तर शरद पवार हे सुद्धा या बैठकीला उपस्थित असणार आहे. महाविकास आघाडीच्या तीन प्रमुख नेत्यांची बैठक वर्षा बंगल्यावरती होणार आहे आणि या बैठकीचा अजेंडा, या बैठकीचा विषय अर्थातच असणार आहे की एप्रिल महिन्यामध्ये मंत्रिमंडळामध्ये मोठ्या खातेबदलाचे, मोठ्या बदलांचे संकेत मिळत आहेत. विशेषतः गृहखात्याला घेऊन काही चर्चा होण्याची शक्यता आहे, कारण गेले अनेक दिवस गृहखात्याबाबत सातत्याने शिवसेनेकडनं सुद्धा नाराजी अप्रत्यक्षपणे दर्शवली गेलेली आहे. या संदर्भात चर्चा होऊ शकते. सोबतच विधानसभा अध्यक्षपदाचा जो मुद्दा आहे तो सुद्धा चर्चेला जाऊ शकतो. काही खात्यांमध्ये आदला बदल होते का याबाबतही चर्चा केली जाईल. इतकंच नाही तर काँग्रेसमध्ये आणि शिवसेनेमध्ये अंतर्गत खातेबदल सुद्धा मोठ्या प्रमाणात होतील असे संकेत आता मिळत आहेत, ज्यामुळे एप्रिल महिना हा सगळ्यात महत्वाचा महिना ठरणार आहे महाविकास आघाडीसाठी, कारण मोठे बदल आपल्याला मंत्रिमंडळात यामध्ये दिसू शकतात अशी सूत्रांकडून माहिती मिळते आहे. कविता, मनश्री, धन्यवाद या सगळ्या अपडेट्सबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.